मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 30 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र सरकारने 42 दिवस उलटले तरी आरक्षण दिलेलं नाही। त्यामुळे जालना येथे मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांना दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू करावं लागलं। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आत्तापर्यंत 58 मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेने आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला, तरी देखील सरकारने टिकणारं आरक्षण दिलं नाही। म्हणून जालना येथील आंतरवाले सराटीचे मावळे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं। त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ गेलं। 30 दिवसांची मुदत मागून घेतली, त्यांना 40 दिवसांची मुदत दिली। मुदत संपली तरी राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत तसंच मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पूर्ण केली नाही। यासाठी आता साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला। यावेळेस सकल मराठा समाजाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेवक कृष्ण पाटील, माजी नगरसेवक सुदेसाई, दत्ता चव्हाण, विक्रम खामकर, संतोष सूर्यराव, सुधाकर पतंगराव आदी यावेळेस उपस्थित होते। सकल मराठा समाजातर्फे जळंगे पाटील साहेब जे आमचे उपोषणावर बसलेले आहेत, आम्ही साखळी उपोषण आज ठाण्यामध्ये बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की सकल मराठा समाजातर्फे आम्ही ठाण्यामध्ये उपोषण लवकरात लवकर सुरू करणार आहोत। पाटील साहेबांनी जर सांगितल्याप्रमाणे आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहोत, म्हणून आम्ही या साखळी उपोषणाची आज ठाण्यांना हाक दिलेली आहे आणि जिल्हा पूर्ण ठाणे जिल्हा हा या हाकेबाबत एकमत झालेला आहे। सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह। प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स, रँक्ड द बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय द टाइम्स ऑफ इंडिया फॉर पर्सनॅलिटी ओवर पर्सेंटेज। सीपी गोयंका इज द इंटेलिजंट चॉईस।